नमस्कार, तुम्हा सर्वांचं खानदेश कट्ट्यात खूप खूप मनापासून स्वागत। गोकुळाष्टमी येते, त्यानिमित्त ही खास रेसिपी आहे खोबरा पाक। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि खूप इजी वेने मी तुम्हाला सांगणार आहे। तर चला पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये 2 कप सुकं खोबरं किसून घेतलेलं होतं, ते आपण छान भाजून घेणार आहोत। एक फक्त 5 ते 7 मिनटं आपल्याला याला एकसारखं परतवायचं आहे। हे छान असं कुरकुरीत व्हायला पाहिजे। आता तुम्ही बघू शकता एक 5 मिनटानंतर खोबऱ्याचा कलर बदलला आणि हे आपण भाजून घेतलेलं आहे। आता या सेम पॅनमध्ये आपल्याला फक्त 1 चमचा तूप घालायचं आहे। एक छोटा चमचा तूप घालायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याकडे जे अवेलेबल्स असतील ड्रायफ्रूट्स ते आपण घ्यायचे आहेत। तर इथे मी काजू बदाम नंतर खरबुजाच्या बिया किशमिश हे सर्व घेतलेलं होतं। आता हेही आपण एक 5 मिनटं छान रोस्ट करून घेऊ। तुम्ही बघू शकता छान भाजले गेलेले आहेत आपले सर्व ड्रायफ्रूट्स। बस ही बेसिक तयारी आपली पूर्ण झालेली आहे खोबरा पाकची। आता आपल्याला याचं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे पाक बनवायचं आहे। सो सेम पॅनमध्ये इथे मी 1/2 कप पाणी घेतलेलं आहे आणि 1/2 कप साखर घेतलेली आहे। साखर तुम्ही कमी जास्त करू शकता पण हे मेजरमेंट परफेक्ट सांगितलेलं आहे 2 कपच्या हिशोबाने। सो पाक आता आपल्याला पूर्ण विरघळून घ्यायचा आणि एक तारी पाक बनवायचा आहे। इथे मी थोडंसं केसर घातलेलं आहे आणि आता पाक आपण चेक करून घेऊ। तुम्हाला दिसत असेल एक थ्रेड दिसते एक तारी पाकाची, तर आपला पाक हा आता परफेक्ट रेडी झालेला आहे। यात आपण सगळे भाजलेलं साहित्य घालून घेऊ। गॅसची फ्लेम ह्यावेळेस पूर्णपणे कमी करायची आहे। आता यामध्ये जायफळ पावडर घालते मी, त्यानंतर इलायची पावडर घालते, यामुळे खूप छान फ्लेवर येतात आपल्या खोबरा पाकाला। आता हे सर्व मिश्रण एक 5 ते 7 मिनटं छान परतवत राहायचं आहे ह्या सेम पॅनमध्ये। गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, यामुळे सगळे फ्लेवर्स छान उतरतात त्या साखरेच्या पाकात आणि आपला खोबरा पाक अजूनच छान होतो। आता इथे ह्या प्लेटला मी खाली तूप लावून घेतलेलं आहे, यामध्ये आपण आपल्या खोबरा पाकाचं सर्व मिश्रण ओतून घेणार आहोत आणि पटकन हे मिश्रण आपल्याला छान सेट करून घ्यायचं आहे। तर इथे आपलं मिश्रण सेट झालेलं आहे, याच्या आता मस्त आपण वड्या कट करून घेऊ। तुम्ही बघू शकता वड्या पण कट झालेल्या आहेत आणि किती सुंदर आपला खोबरा पाक दिसतोय ह्या गोकुळाष्टमीला। मस्तपैकी हाच प्रसाद तुम्ही बनवा, खूप छान होतो आणि खूप इझिली आपल्या वड्या ह्या पडलेल्या आहेत। तुम्हाला दिसत असेल सर्व ड्रायफ्रूट्स असतात आणि अतिशय सुंदर लागतात खाण्यासाठी। सो आपल्या वड्या ह्या मस्त झालेल्या आहेत। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते मला नक्की सांगा। लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।